सर मला सांगा, जे नवीन निर्बंध लागू झाले आहेत वसई विरारमध्ये कसे निर्बंध असतील? महाराष्ट्र शासनाने कोविडच्या अनुषंगाने जी नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चालू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन जे आहेत आता त्यात प्रभारी अधिकारी त्याप्रमाणे बंदोबस्ताचे नियोजन करून योग्य प्रकारे सदर निर्बंधाच्या अनुषंगाने कारवाई करतील. जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमानुसार जी कार्यवाही होईल ती निश्चितच करण्यात येईल. काय हॉटेल रेस्टॉरंटसाठी आणि बाकी लग्न किंवा एकूणच काय नियमावली आहे? हॉटेलसाठी 50% दिलेली आहे शासनाने, लग्नामध्ये 50, अंत्यविधीसाठी 20 अशी संख्या, लिमिटेड संख्या दिलेली आहे. त्यातमध्ये पण सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापर, मास्कचा वापर पूर्णपणे करून या गोष्टीचं पालन करायचं आहे. काय तुम्ही लोकांना आवाहन कराल? आम्ही ओमायक्रॉनचे पाहत आहोत, आपण दिवसेंदिवस हजारोंनी संख्या वाढत आहे, तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी मास्कचं परिधान करावं, सॅनिटायझर वापरावं, सोशल डिस्टन्सेस ठेवावेत आणि अनावश्यकपणे फिरू नये नागरिकांनी, असं आम्ही आवाहन करेल. बरेच नागरिक विनाकारण फिरतात, त्याच्यामध्ये थोडंसं निर्बंध ठेवावेत आणि घरी राहून सुरक्षित राहावं असं आम्ही आवाहन करू. रात्री 11 ते 5 ही संचारबंदी म्हणजे नाईट कर्फ्यू आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? रात्री जे आहे ते फक्त अत्यावश्यक म्हणजे मेडिकल स्टोअर्स राहणार आहेत, बाकी सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर रात्रीच्या वेळी हॉस्पिटलायझेशन व्यतिरिक्त कोणीही फिरू नये असं आम्ही आवाहन करू.